मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला महायुतीच्या घटक पक्षांची पाठ. आगामी विधानसभा निवडणूक सुहास बाबरांसाठी खडतर होण्याची चिन्हे. विटा या ठिकाणी टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. मात्र या उद्घाटन सोहळ्याला महायुतीतल्या घटक पक्षांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय. भाजपचे मंत्री सुरेश खाडे या व्यतिरिक्त भाजपाचे जिल्ह्याचे किंवा स्थानिक पदाधिकारी त्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे विटामध्ये भव्य दिव्य असा टेंभू 6व्या टप्प्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमामधून महायुतीच्या एकीचं दर्शन घडेल अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. मात्र या कार्यक्रमाला केवळ कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीच आपली उपस्थिती लावली होती. ते देखील प्रोटोकॉल अनुसार हजेरी लावणं गरजेचं असल्यानं त्यांची ती उपस्थिती असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नव्हे तर विटा खानापूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, अमरसिंह देशमुख अथवा इतर स्थानिक भाजपाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्याबरोबरच महायुतीचे अजित पवार गटाचे स्थानिक नेते वैभव पाटील असतील किंवा जिल्ह्यातले इतर पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमाला हजर नव्हते. आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. महायुती म्हणून घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये या कार्यक्रमावरून खदखद देखील व्यक्त केल्याचं बोललं जाते. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक सुहास बाबर यांच्यासाठी वाढती तेवढी सोपी नक्कीच नाही आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाकडे स्थानिक आणि जिल्ह्याच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ यामुळे हे स्पष्ट होत असल्याचं देखील बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.